कलमना थाना अंतर्गत घरफोड़ी, जबरन चोरी, डकैती, सेंधमारी, मोबाइल चोरी की वारदातें सामने आ रही थी, जिसके आरोपी को पुलिस ने धर दबोचा है। पुलिस द्वारा बताया जा रहा है कि उन्हें आरोपियों से कुल मिलाकर 1,42,800 रुपयों का माल भी जब्त किया है। कलमना पुलिस को पेट्रोलिंग के दौरान एक युवक संदेहास्पद अवस्था में मिला था, जिसके बाद उसकी छानबीन करते दौरान उसके पास एक चाकू मिला। उसके बाद उसे पुलिस स्टेशन लाया गया और पूछताछ करने पर आरोपी द्वारा कई गुनाहों की कबूली दी गई। पुलिस द्वारा पूछताछ किए जाने पर पता चला कि आरोपी के साथ और 3 आरोपी भी शामिल है, जिन्हें गिरफ्तार कर लिया गया है। आरोपियों से कुल मिलाकर 1,42,800 रुपयों का माल भी पुलिस ने जब्त किया है। घटना अशा प्रकारची आहे की यातील फिर्यादी अनिल दादासाहेब नानासाहेब सदावर्ते हे नाशिक हे नागपूरला आले होते ट्रक घेऊन राहते त्यांनी आपल्या सामान लोड वगैरे केलं इथं नागपूरला मार्केटला लोड करून ते हरिओम धाबाकडे जेवणाकडे जात असताना त्यांच्याकडे फोनवर बोलत जात असताना अज्ञात आरोपीने 3 आरोपी बाईकवर आले आणि त्यांना त्यांच्या हातील मोबाईल आणि 6,000 रुपये कॅश हिसकावून चाकूचे दमकून निघून गेले तिथून। अशी घटनावर पोस्ट क्रमांक येथे अपराध क्रमांक 883/2020 392/34 प्रमाणे मोबाईलचा गुन्हा दाखल केला, जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला। दाखल केल्यानंतर माननीय पुणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपासपथक इन्चार्ज व आमच्या स्टाफसह आम्ही पोस्टे हद्दीमध्ये गस्त दरम्यान आम्हाला एक किसम संशयित मिळून आला, त्याला आम्ही तिथं रंगझडती घेतली असता त्याच्याकडे चाकू मिळाला, त्याला आम्ही पोस्टेला ताब्यात घेतले, पोस्टेला आणले, त्याच्याकडे सर्व चौकशी केली असता त्यांच्याकडे मोबाईलमध्ये त्यांनी सांगितले आम्हाला की मी या ठिकाणी एक इसम जात असताना त्याच्याकडून मोबाईल व 6,000 रुपये घेतले। अशावर आम्ही ताब्यात घेतले, अशा त्या व्यक्तीला सदर व्यक्तीला ताब्यात घेतले व आणखीन गुन्ह्याबद्दल विचार केली असता त्यांनी आम्हाला सांगितले की पोस्टे कळमनामध्ये गांधी उडानपूल ते ब्रिजवर उडानपूलवर त्यांनी आणखीन 92 केला होता, तसेच नंदवन लक्कडगंजमध्ये घरफोडी केली होती आणि गिठ्ठ्यांमध्ये फरार आरोपी त्यामधील अशा प्रकारे त्यांनी गुन्हे केले होते। गुन्ह्यातील आरोपींचे नावे असे आहेत पंकज उर्फ बाबू चिनी दनराम शिरीस वय 25 वर्ष राहणार गिट्टीघरान, आरोपी नंबर 2 संजय उर्फ बदूक टीकांतदास खुरे राहणार यशोधरा नगर, आरोपी क्रमांक 3 हितेश रमेश डांगे राहणारा मिनीमाता नगर पोस्ट कलमना, आरोपी क्रमांक 4 आशिष उर्फ भांजा उत्तम पटले राहणारा मिनीमाता नगर। या चार आरोपीला ताब्यात घेऊन आम्ही यांच्याकडून 2 ॲक्टिवा गाडी 2 मोबाईल आणि जवळपास टोटल 1,42,000 पूर्ण मुद्देमाल रिकवर केलेला आहे, पुढील तपास चालू आहे। यामधील आरोपी क्रमांक पंकज उर्फ बाबू चिनी याच्यावर गिट्टीघरान पोलीस स्टेशनला 8 गुन्हे दाखल आहेत, संजय उर्फ बाबूदास कुरे जो आरोपी क्रमांक 2 आहे याच्यावर यशोधरामध्ये 8-9 गुन्हे दाखल आहेत, हितेश रमेश डांगे याच्यावर 4-5 गुन्हे दाखल आहेत आणि आशिष पटेल याच्यावर पण 4-5 गुन्हे दाखल आहेत, रेकॉर्डरचे आरोपी आहेत सर्व। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ दिशा हटवार की रिपोर्ट, NBC न्यूज नागपुर।